महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वडील पोलीस खात्यात वाहन चालक, मुलगी एसटीआय आणि आता पीएसआय होण्याचा मान मुलाने पटकावला आहे. वडील ज्या खात्यात वाहन चालक म्हणून काम करत होते त्याच खात्यात आता मुलगा अधिकारी झाल्याने वडिलांची मान उंचावली आहे. अक्षय चव्हाण हा बदलापूरच्या बेलवली भागात राहतो. अक्षयचे वडील रमेश हे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहेत. अक्षयने त्याचे प्राथमिक शिक्षण बेलवली परिसरातील मराठी शाळेत पूर्ण करून पुढील शिक्षण बदलापूरच्या आदर्श शाळेसह उल्हासनगरच्या साकेत कॉलेजमधून SSC ची पदवी प्राप्त केली. मात्र लहान बहीण आरतीप्रमाणेच शासकीय सेवेत उच्च पदावर काम करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने 2017 पासून MPSC ची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ऐन परीक्षेकाळात कोरोना संकट आल्याने परीक्षा रद्द होईल आणि आपली मेहनत वाया जाईल अशी चिंता त्याला सतावत होती. मात्र त्याही काळात कुटुंबियांनी खंबीर साथ दिली. 2 वर्ष दिवसरात्र अभ्यास करून अक्षयने 2019 पहिल्यांदाच शासकीय सेवेची स्पर्धा परीक्षा देऊन घवघवीत यशही मिळवले. अक्षयला संपूर्ण प्रवासात अंबरनाथ रनवोलोक्स अकॅडमीचे कोच अनिल कोरवी यांची साथ लाभली, कारण अक्षयचा ग्राउंड पाहिजे तितका चांगला नव्हता. अक्षयने अनिल कोरवी यांच्याकडे प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर अक्षयने सहजतेने ग्राउंडही काढला. अक्षयने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर अनिल कोरवी यांनी जाहीर सत्कार करत रनवोलिक्स अकॅडमीची आठवण म्हणून टी शर्ट भेट स्वरूपात दिलं. यावेळी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा यासाठी अक्षयने मार्गदर्शन केलं. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं कधी वाटत नव्हतं की मी PSI होईल म्हणून, आणि स्पर्धा परीक्षा काय असते आमच्या घरात कोणाला माहिती नव्हतं. माझी लहान बहीण होती, 2017 STI झाली होती ती. तिच्यानंतर आम्हाला कळलं स्पर्धा परीक्षा काय असते, बरं आपण कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, कसा आपण एक्झाम देऊ शकतो, पास होऊ शकतो. आमच्या घरामध्ये तिथून सुरुवात झाली. 2017 ती STI झाली, नंतर तिने मला सांगितलं जातं तू हे कर, मग तिच्यापासून मी थोडा अनुभव घेऊन स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. 2019 सुरुवात झाली, प्री एक्झाम काढली मी. त्याच्या आधी 2018 एकदा दिली होती, माझं नाही झालं तेव्हा. मग 2019 मग प्री एक्झाम माझी निघाली, म्हणजे चांगले मार्क मिळाले मला पहिल्यामध्ये होणार आहे म्हणून. तर मग मेन्सच्या एक्झामला मी लागलो. 4 महिने मस्त अभ्यास केला, 4 महिन्यानंतर ह्याचा स्कोर आला मेन्सचा, बोललो चांगला स्कोर आहे. मग तेव्हापासून 2 वर्ष मग पुढच्या मग सरांसोबत शेवटी भेटलं सरांना मी, पण मी पहिल्या तर एकटा प्रॅक्टिस करत होतो. नंतर संदेश सरामुळे मला सरांचं हे माहीत पडलं, माझा काय रनिंग एवढी काय असणार ते सरांना माहिती, मला टायमिंग वगैरे काय पडायचा. तर नंतर सरांनी मला विश्वास नव्हता पण सरांना विश्वास होता की मला टायमिंग पडेल म्हणून. सर बोलतात नाही नाही तुझा पडेल, पण शेवटी पडला टायमिंग. आणि सरांचं तर म्हणजे सरांचं सांगण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की म्हणजे आपल्याला जरी विश्वास नसा तर आपले सर लोक असतात ते ना, म्हणजे खूप विश्वास असतो आपल्यावर. तर त्यांना माहिती असं समोरचा विद्यार्थी कसा आहे, किती प्रामाणिकपणे अभ्यास करतो आहे, आणि त्यांना आपल्यापेक्षा असा विश्वास होतो. तर आपला असा विश्वास देणारे घरातले किंवा मित्र वगैरे असतील ना, तर तुमचं काम खूप म्हणजे आसान होऊन जातं आणि कॉन्फिडन्स पण राहतो, असं एकदम बढण्यास आपल्यावर येत नाही. तर तुझे विद्यार्थी असतात त्यांना एवढं सांगा की एवढं असं टेन्शन घेऊ नका. स्पर्धा परीक्षेचा किंवा कोणताही अभ्यास करताना ना रिलॅक्स राहा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना तर तुमचं 100% होणार आहे. तर मला एवढं सांगायचं, सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट. 11 महिन्यांच्या पोलीस निरीक्षक पदाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर अक्षय सेवेत रुजू होणार आहे. मात्र सेवेत रुजू झाल्यानंतरही अभ्यास सुरू ठेवून राज्य सेवेतून DYSP होण्याचे स्वप्न त्याचे आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरु जी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा.
गुरु जी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी मराठी कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डोबीवेली वेस्ट मुंबई। फोन नंबर 9663296566।